नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मराठी व्याकरणाचा अत्यंत महत्त्वाचा असा एक भाग आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे अलंकार अनेक विद्यार्थ्यांना अलंकार लक्षात राहत नाहीत पण मी शिकवलेले भाग जर तुम्ही अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघितलेत तर खात्री आहे ते व्यवस्थित लक्षात राहतील आणि परीक्षेला अगदी एक ते दोन मार्काच्या वेटेजने असणारा हा टॉपिक जो आहे त्यावर तुम्ही परीक्षेला निश्चित मार्क मिळवू शकाल तर बघा अलंकार म्हणजे काय तर लक्षात घ्या मित्रांनो पूर्वी आपल्याला शिक्षक कविता शिकवायचे त्यामध्ये आणि धडेही शिकवायचे मात्र कविता काही जणांचे कितीही मोठं झालं तरी त्या लक्षात असायच्या कारण त्या कवितेला ताल नाद लय विशिष्ट यमक साधलेला असायचा आणि त्यामुळं कविता लक्षात राहायचा अर्थात धडे लक्षात राहायचे नाहीत असं नाही, नाही। धडे लक्षात राहायचे मात्र त्याचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा लक्षात राहणं अशक्य आहे आपण धड्याचा फार फार तर सारांश लक्षात ठेवू शकतो मात्र कविता ही पहिल्या श शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत शब्दा कवितेच्या ओळी ह्या जशाच्या तशा लक्षात राहतात याला कारण आहे अलंकार ती अलंकाराने अलंकार याचा शब्दशः अर्थ दागिना असा होतो मात्र इथं मानवांचे दागिने असा अर्थ घ्यायचा नसून भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या श गुणधर्माला अलंकार असं म्हणतात म्हणजेच भाषेला विशिष्ट खूप फापड पसारा धडे लक्षात राहत नाहीत त्याचा फक्त सारांश लक्षात राहतो याला कारण धडे हे विस्तारित पद प्रमाणे लिहिलेले असतात आणि त्यातले एवढे शब्द लक्षात ठेवणे अशक्य असतं मात्र कविता लक्षात राहतात कारण त्यांना विशिष्ट यमक नाद ताल लय देऊन त्या तशा टाईपने त्याची रचना केलेली असते आणि म्हणून कविता ह्या दीर्घकाळ लक्षात राहतात याचं प्रमुख कारण आहे त्याच्यामध्ये विशिष्ट अलंकाराची योजना केलेली असते थोडक्यात कविता ही कवितेला सुद्धा भाषेभूजतील अलंकारांमुळे शोभा येते तर हे अलंकार म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती आहेत ते पाहूया तर अलंकाराचे मुख्य प्रकार जर विचारलेले असतील परीक्षेला तर मुख्य प्रकार दोनच सांगायचे आहेत अलंकाराचे मुख्य प्रकार शब्दालंकार आणि अर्थालंकार असे दोन येतात अर्थात ह्याची मी दोन शब्दांमध्ये व्याख्या केलेली आहे का तर शॉर्टकट पण ते जास्त काळ लक्षात राहील असा माझा शिकवतानाचा उद्देश असतो तर लक्षात घ्या शब्दांना महत्त्व असतो त्याला शब्दालंकार असं म्हणतात आणि ज्या अलंकारामध्ये अर्थाला महत्त्व असतं त्याला अर्थालंकार असं म्हणतात तर शब्दालंकाराचे हे एवढेच तीनच प्रकार आहेत शब्दालंकाराचे किती प्रकार आहेत तीन तर अर्थालंकाराचे वीस प्रकार आहेत हे लक्षात घ्या अर्थालंकाराचे किती वेळ आहेत प्रकार वीस त्यातले महत्वाचे कुठले आहेत ह्यातले महत्वाचे चौदा आहेत जे वारंवार परीक्षेला आपल्याला विचारले जातात तर शब्दालंकार ह्याच्यावर पण खूप वेळेला परीक्षेला प्रश्न असतो अनुप्रास यमक आणि श्लेष त्यानंतर अर्थालंकारामध्ये उपमा उत्प्रेक्षा रूपक अतिशयोक्ती दृष्टांत स्वभावोक्ती सार अनन्वय अपनहुती व्याजोक्ती विरोधाभास पर्यायोक्त व्याजस्तुती व्यतिरेक ससंदेह भ्रांतिमान अर्थांतरण्यास अन्योक्ती आणि असंगती हे अलंकार वीस अर्थालंकार आहेत हम्म याच्यामध्ये सुद्धा उपमेय आणि उपमान असे कन्सेप्ट येऊन जातात ते अलंकाराचे प्रकार नाही ते त्याच्यामधले असणारे उपघटक आहेत कशाचे अर्थालंकाराचे उपघटक आहेत आणि हे अलंकाराचे प्रकार आहेत निदान तुम्ही नाव वाचलेली असावीत जेणेकरून समजा ह्यातले तीन दिलेले असतील आणि ह्यातला एखादं दिलेला असेल आणि वेगळा पर्याय कोणता विचारलेला असेल तर तिथं ती तीन अर्थालंकार असतील तर एक काय असणार आहे शब्दालंकार असणार आहे त्यामुळं अनुप्रास यमक श्लेष हे तरी निदान लक्षात राहिलं पाहिजे हे तरी तोंडपाठ करून ठेवा अनुप्रास नियमक श्लेष आणि बाकी राहिलेले काय असणार आहेत अर्थालंकार असणार आहेत तर याचा आपण सविस्तर अभ्यास करायचा आहे हे हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला एकूण अर्थालंकाराची बऱ्याचशा पुस्तकांमध्ये वीसच्या वीस अर्थालंकारांची नावंच दिलेली नाहीत किंवा त्यांचं स्पष्टीकरणही दिसून येत नाही तर अनेक पुस्तकांमध्ये जास्तीत जास्त चौदा अर्थालंकार दिलेले आहेत तर वीस अलंकार आहेत ते पण कुठले आहेत अर्थालंकार आणि ती आहेत तीन आहेत तर ह्यातले अर्थालंकारामधले हे तिन्हीच्या तिन्ही महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिवाय अर्थालंकारामधले उपमा उत्प्रेक्षा रूपक अतिशयोक्ती दृष्टांत स्वभावोक्ती चेतना गुणोक्ती अनन्वय अपनहुती अनन्वय आणि अपनहुतीवर तर किती प्रश्न विचारले आहेत सार हा अलंकार महत्वाचा आहे जे विद्येविना गती गेली वगैरे ते उदाहरण सार अलंकाराचं आहे ते अनेक वेळेला परीक्षेला विचारतात विरोधाभास पर्यायोक्त विचारलेला आहे परीक्षेला त्यानंतर ससंदेह विचारलेला आहे परीक्षेला भ्रांतिमान परीक्षेला विचारलेला आहे त्यामुळं आपण यातले मिनिमम चौदा तरी प्रकार शिकणारच आहोत लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टीने एक मार्क मिळवणे सुद्धा गरजेचं आहे कारण बरेचसे विद्यार्थी अनेक वेळेला अभ्यास करत असताना विशिष्ट टॉपिकचं मार्कांचं वेटेज बघतात आणि अभ्यास करतात तर माझा सल्ला हा असेल की ज्यावेळेला एक दोन मार्कांनी आपण त्या मेरिट लिस्टमधून बाहेर पडतो त्यावेळेला एका मार्काचं महत्त्व आपल्याला कळतं त्यामुळे या टॉपिकचा अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं आहे यानंतर मी तुम्हाला शब्दालंकार प्रकार शिकवणार आहे शब्दालंकाराचे तीनही प्रकार आणि शिवाय शब्दालंकारावर परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत हेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता आपण अलंकारामधील शब्दालंकाराचे प्रकार अभ्यासणार आहोत तर शब्दालंकार म्हणजे काय ज्याच्यामध्ये शब्दांना महत्त्व असते अशा अलंकारास शब्दालंकार असं म्हणतात शब्दालंकाराचे तीनच प्रकार आहेत यमक अनुप्रास यमक आणि श्लेष हे तिन्हीच्या तिन्ही प्रकार मी एकावेळी तुम्हाला शिकवणार आहे शॉर्ट ट्रिक्सने आणि ते कायमस्वरूपी लक्षात राहतील याची खात्री आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन पहा व्हिडिओ स्किप करू नका तर बघा अनुप्रास अनुप्रास म्हणजे काय शब्द किंवा अक्षरे पुन्हा पुन्हा येतात असा जो अलंकार असतो त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात उदाहरणार्थ आपण बघूया जसं बघा बालिश बहु बायकांत बडबडला हे उदाहरण अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेले यानंतर आपण परीक्षेला आलेले उदाहरण पण बघणार आहोत तर बालिशमध्ये बघा ब बा, इथं पण ब म्हणजे इथं ब आलं इथं पण ब आले परत मध्ये ब आले इथं बडबडलामध्ये ब आले म्हणजे ओळीच्याच प्रत्येक ओळीच्या प्रत्येक सुरुवातीला ब ब हे अक्षर रिपीट आले किंवा पुन्हा पुन्हा आलेला असेल तर असा जो अलंकार असेल त्याला काय म्हणायचं अनुप्रास अलंकार असं म्हणायचं शिवाय त्याच्याशी रिलेटेड दुसरं उदाहरण बघा इथं बघा गडद गडद इथं निळे निळे शब्द जर पुन्हा पुन्हा आलेले असतील म्हणजे वरच्या उदाहरणामध्ये अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे तर खालच्या उदाहरणामध्ये शब्द पुनः पुन्हा आलेले आहेत असं जर अक्षरे किंवा शब्द पुन्हा पुन्हा आलेले असतील तर अशा अलंकारास काय म्हणतात अनुप्रास अलंकार असं म्हणतात एक दोनदा वाचून ठेवत वा, निश्चित लक्षात राहील तुमच्या पुढचं बघा यमक कवितेच्या ओळीच्या मध्ये किंवा शेवटी यमक साधलेला शब्द असतो आता यमक साधलेला शब्द असणे म्हणजे आपण बघा पाचवी सहावीला असताना रायमिंग वर्ड्स वगैरे अभ्यासायचो त्याचाच प्रकार आहे हा तर यमक अर्थात जे यमक साधलेले शब्द असतात त्यांचा अर्थ सारखा नसतो सेम नसतो परंतु यमक साधल्यामुळे काय होतं आपल्याला ते पटकन पाठांतर होतं अशा पद्धतीने कवितेच्या ओळीच्यामध्ये किंवा शेवटी च त्यालाच कवितेच्या ओळीला चरण असं म्हणतात तर तिथे हो जे यमक साधलेलं असतात त्याला यमक अलंकार असं म्हणतात हे उदाहरणार्थ बघा हे रामदास स्वामींचं मनाच्या श्लोकांमधलं एक वाक्य आहे भक्ती पंथेची जावे तरी श्री हरिपावी जे तो स्वभावे आता बघा जावे आणि स्वभावे असं वे वे शेवटी आल्यामुळं ते पाठांतराला चांगलं वाटतं शिवाय त्याला विशिष्ट असं चाल पण लावता येऊ शकते आणि त्यामुळे ते दीर्घकाळ लक्षात राहू शकतं अर्थात जावे आणि स्वभावे याचा अर्थ सेम नाही आहे अर्थ वेगवेगळा आहे मात्र इथं यमक साधल्यामुळे पाठांतरास सोपं जातं अशा पद्धतीने ज्या कवितेच्या ओळीच्या मध्ये किंवा शेवटी जर यमक साधलेला असेल तर अशा अलंकारास यमक अलंकार असं म्हणतात पुढचा अलंकार बघा श्लेष अलंकार शब्दावरून वाक्यावरून द्वै अर्थक बोध होतो द्वै म्हणजे दोन अर्थ ज्या शब्दावरून किंवा वाक्यावरून दोन अर्थाचा बोध होतो असं जे अलंकार असेल त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात दोन्हीच्या दोन्ही उदाहरणं अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेले त्यापैकी बघा शंकराचं पूजेले सुमनाने इथं सुमनाने हा शब्द आहे त्यातल्या सुमनाचा अर्थ फुल असा पण होतो आणि दुसरा अर्थ चांगले मन असा पण होतो चांगले मन म्हणजे इथं म्हणजे श्लेष अलंकाराचे जे वाक्य असतात त्याच्यामध्ये एक शब्द किंवा अख्खं वाक्य हे दोन अर्थ दर्शवणारं असतं जसं या वाक्यामध्ये एक शब्द आहे जो दोन अर्थ दर्शवणारा आहे फॉर एक्झाम्पल सुमनाने म्हणजे फुल किंवा चांगले मन असा अर्थ होतो पुढचं बघा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस इथं जीवन जीवन याचा अर्थ आपलं असतं ते जीवन आणि शिवाय दुसरं म्हणजे जीवन म्हणजे पाणी बरोबर आहे म्हणजे जीवन म्हणजे पाणी असं पण होतं आणि शिवाय आपलं जीवन काय होतं आपलं जीवन दैनंदिन जीवन असा अर्थ होतो म्हणजे ह्याच्यातून पण या शब्दातून दोन अर्थ व्यक्त होतात अशा पद्धतीने दोन अर्थ व्यक्त करणारे शब्द किंवा वाक्य ज्या अलंकारामध्ये असतील त्याच श्लेष अलंकार असं म्हणतात ओव्हरऑल शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं शॉर्ट ट्रिक्स काय आहे शब्द परत परत आले अक्षर परत परत आली वाक्यामध्ये तर अनुप्रास अलंकार व ओळीच्या शेवटी यमक साधणारे शब्द असतील इथं बघा वे वे आहे अशा टाईपने यमक साधणारे शब्द असतील तर यमक अलंकार आणि एक शब्द जर दोन अर्थाने वापरलेला असेल तर तो काय होणार श्लेष अलंकार अशा पद्धतीने शॉर्टकट आणि ट्रिक्सद्वारे आपण अलंकारामधला शब्दालंकार अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो तर यापुढे आपण या, या शब्दालंकारावर परीक्षेला कोणते प्रश्न येऊन गेलेले आहेत ते पाहणार आहोत यानंतर आपण परीक्षेला येऊन गेलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत जे शब्दालंकारावर प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत त्याचा अभ्यास करूया तर बघा पहिलं प्रश्न आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी परभणी दोन हजार सतरा लातूर पोलीस दोन हजार सोळा पुणे आ, पुणे शहर पोलीस दोन हजार सोळाला हा प्रश्न येऊन गेला आहे सध्या पोलीस भरती चालू असल्यामुळे पोलीस भरतीला कुठले प्रश्न येऊन गेलेत अलंकारावर हे जास्त देण्याचा माझा कल आहे इतर परीक्षांनाही यावर आधारित प्रश्न विचारले जातात तर बघा श्रीकृष्ण नवर आी नवरी इथं बघा नवरी आणि इथं नवरी या यातला जे नला डॅश केलेला आहे त्याचे दोन अर्थ विचार होतात जसं नवरी याचा अर्थ वधू असा होतो आणि न वरी याचा अर्थ वरणार नाही असा अर्थ होतो म्हणजे शब्द दिसताना एकच एकच त्याचा अर्थ हो एकच उद्गार होतो मात्र अर्थ त्याचे वेगवेगळे आहेत मग जर अर्थ एकाच शब्दाचे वेगवेगळे असतील तर श्लेष अलंकार असतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे श्लेष अलंकार पुढचं बघा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही वाशिम पोलीस दोन हजार सोळा औरंगाबाद पोलीस ग्रामीण दोन हजार सतराला ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर याच्यामध्ये बघा मित्राच्या उदयाने मित्र याचा अर्थ आपला सखा किंवा सोबती असा होतो शिवाय या वाक्यावरून मित्राच्या उदयाने याचा अर्थ सूर्य असा पण होतो म्हणजे मित्र या शब्दाचे दोन अर्थ व्यक्त होतात आणि वाक्यातील एखादा शब्द किंवा संपूर्ण वाक्य जर दोन अर्थ व्यक्त करत असेल तर अशा अलंकारात श्लेष अलंकार म्हणतात आणि म्हणून याचं उत्तर आहे श्लेष अलंकार पुढचं बघा तिसरा प्रश्न पेटविले पाषाण शिवबानी पठारावरती पालघर पोलीस दोन हजार सतराला हा प्रश्न येऊन गेलेला आहे याच्यामध्ये बघा प वाक्याच्या सुरुवातीला इथं पण प आहे आणि इथं पण प आहे म्हणजे प हे जे अक्षर आहे याचं रिपिटेशन किंवा पुन्हा पुन्हा येणे हे जास्त झालंय जर एखाद्या वाक्यामध्ये शब्द किंवा अक्षर जर पुन्हा पुन्हा आलेला असेल तर विशिष्ट शब्द किंवा विशिष्ट अक्षर पुन्हा पुन्हा आलेला असेल तर अशा अलंकारास अनुप्रास अलंकार असं म्हणतात आणि म्हणून हे उदाहरण अनुप्रास अलंकाराचं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर अनुप्रास अलंकार असं असेल पुढचं बघा चौथं हा तर व्याख्यावर विचारला गेलेला प्रश्न आहे भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना काय म्हणतात टिंबटिंब म्हणतात सिंधुदुर्ग पोलीस सोलापूर पोलीस एफ दहा दोन हजार सोळाला हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर बघा यालाच अलंकार असं म्हणतात हे त्याचं उत्तर असणार आहे पुढचं बघा बोट बुडाली धरतीला एस आर पी एफ दोन पुणे पोलीस दोन दोन हजार सोळा पुणे पुणे पोलीस दोन हजार सोळाला हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर बघा बोट यातला बोट हा जो शब्द आहे हा दो अर्थक आहे बोट म्हणजे आपल्या हाताचं बोट किंवा पायाचं बोट असा अर्थ होऊ शकतो शिवाय बोट याचा अर्थ बोट म्हणजे मुळ बुडाली धरतीला याचा अर्थ पाण्यात वाहणारी जी बोट असते ती सर अशा पद्धतीने बोट या शब्दाचे दोन अर्थ व्यक्त होतात दोन अर्थ व्यक्त होत असतील तर तो श्लेष अलंकार होतो लक्षात घ्या मित्रांनो आत्तापर्यंत परीक्षेला शब्दालंकारामध्ये पण सर्वाधिक श्लेष अलंकारावर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळं जास्तीत जास्त श्लेष अलंकाराची उदाहरणं वाचा आणि त्यानंतर अनुप्रास अलंकाराची शब्दालंकार सोप लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट पाहिलात तर शब्दालंकार हे तुमच्या परफेक्ट लक्षात राहतील तर परीक्षेला जास्त करून शब्दालंकारामधलं श्लेष अलंकार महत्त्वाचा आहे अजूनही कुणी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील तळागाळातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवण्यासाठी एस एज्युकेशन एस एज्युकेशन चॅनलच्या कार्याला मोलाची तुम्ही साथ द्या आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर काही अडचणी असतील याबाबतीत तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद